नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। सध्या देशभरात नवरात्र उत्सव उत्साहात सुरू आहे। पुण्यात घटस्थापनेचा उत्सव पाहायला मिळतोय, तसेच पुण्यात पश्चिम बंगालच्या संस्कृतीप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे। पुण्यातील अग्रदूत बंगो समाज यांच्या वतीने खराडी भागात दुर्गा पूजेचं आयोजन करण्यात आले। या ठिकाणी आज सप्तमीच्या निमित्ताने डेक्कन ग्रुपचे प्रमुख डॉक्टर अनिर्बाण सरकार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आहे। आज सप्तमीच्या औचित्याने डॉक्टर अनिर्बाण सरकार यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या पूजेनंतर अनिर्बाण सरकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। भावना तर खूप जास्तच आहे आणि आनंद आम्ही लहानपणापासून हे करत आलो आहे। आणि ऑफ लेट काय झालं, सोशल मीडियामुळे लोकांचे जे असे सगळे उत्सव असतात, गणपती असो या दुर्गा पूजा असो या दिवाळी असो, ह्यांचा उत्साह कमी झाला आहे। तर आम्ही प्रयत्न करतो आहे की ही जे उत्साह लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि लोक जास्तीत जास्त सहभागी घ्यायला पाहिजे। जे टिळक साहेबांनी चालू केलं होतं की गणपती करून आपण लोकांना एकत्र आणावं, आम्ही हे प्रयत्न करतो आहे। आम्ही जेव्हा लहान होतो, आम्ही जे जसं उत्साह हे सगळे जे उत्सव आम्ही साजरा करायचो, तशी ती उत्साह राहिली नाही आहे। आणि मग काय झालं आहे की लोकांमध्ये नेगेटिव्हिटी खूप आलं आहे। आणि आत्ता आम्ही हे जे प्रयत्न करतो, आम्ही जो सिनियर झालो आहे, हे जे यंगस्टर्स आहेत, हे लोकांनी आता ते भार घेतलेली आहे आणि ही हे मेसेज पोचवत आहेत लोकांपर्यंत। होतोय आता, तुम्ही जर बघितलं तर देवीचे उत्सव 10 दिवस सगळे गावागावामध्ये होतोय, पण जी मेसेज पोचवायचं ते पोचत नाही आहे। ते ॲज अ एंटरटेनमेंट ते येतात, गरबा करतात आणि जातात। तर बेसिकली आपल्याला काय करायचं, जे मेसेज द्यायचं आहे की आज देवीचं जे स्थान आहे ते किती मोठी आहे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे। सी, मॉडर्नायझेशन तर झालेलं आहे, पण लोकांना हे कळायला पाहिजे की जी ओरिजिनॅलिटी आहे ती जायला नाही पाहिजे। कारण काय, आजपासून तुम्ही जर 25 वर्ष मागे गेलं तर जसं ही उत्सव सगळं करायचे, आता तशी राहिली नाही। आता तुम्ही जर बघितलं, पूर्वी आम्ही आरती स्वतः म्हणायचो, आता रेकॉर्ड करून लोक म्हणतात, ती चुकीची आहे। आपण ते हे जे आपलं हे जे मॉडर्नायझेशन होतं हे ॲक्च्युली चुकीचं आहे। लोक पारंपरिक पद्धतीनेच काम केलं पाहिजे। जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच आहे। तर ढाके हे ढाक ओरिजिनल आहे, डीजे थोडी ना ओरिजिनल होऊ शकते, हे मॉडर्नायझेशन आहे। आणि माझं असं आव्हान आहे की जे ओरिजिनॅलिटी आहे ते जाऊ देऊ नका। उत्सव तुम्ही आपण सगळं एकत्र येऊ, आपलं जे कल्चर आहे ते ठेवू आपण, कारण का आपण कल्चर विसरत चाललो आहे। यंगस्टर्स त्यांना कल्चर हे प्रकार माहीतच नाही आहे आणि मॉडर्नायझेशन जातात, ते आता देवीकडे येतात ॲज अ फॉर्मॅलिटी येतात, तसं येऊ नका। तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा, कारण का येणं आणि सोसायटीला कॉन्ट्रीब्यूट करणं हे फार महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे। आज तुम्ही एकदा इथे मंडपात या, तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह वातावरण वाटतं की आणि बाहेर जावा तर खूप फरक पडतं। पुण्यात अग्रदूत बंगो समाजाच्या वतीनं गेले 7 वर्ष भव्य दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं। विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेतले जातात। यंदाच्या वर्षी दुर्गा पूजेच्या निमित्तानं राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। तसेच आसपासच्या परिसरात बंगाली खाद्य संस्कृतीतील विविध पदार्थांचं, कपड्यांचं आणि दागिन्यांचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेत। याविषयीची माहिती अग्रदूत बंगो समाजाचे अध्यक्ष बबलू माहिती यांनी दिली आहे। आमचा उत्सव असे सुरुवातपासून आपण पहिल्यांदा दाखवतो की देवी प्रकट पृथ्वीत कसे काय, म्हणजे आपण जे साजरा करतो त्याचं महत्त्व एक दाखवतो। नंतर दुसऱ्या दिवशी असं आहे की सामाजिक कार्य लोकांचं मनोरंजन, एक गाणे, लाईव्ह सिंगिंग, तो एक असतो। नंतर ढोल तसे जे आम्ही लेडीज टीम जे इथे महाराष्ट्राचे ढोल असते, आमच्याकडे ढाक असतो, तर पश्चिम बंगालवरून कमीत कमी 15 लेडीजांचा ढाक ढोल ते बाजूंचे साजरा करतात। ह्या निमित्ताने आव्हान असं आहे की आपण सगळे एक आपला दुर्गा पूजा असे की सगळे समाजातला माणूस एकत्र येतात, आपण सगळे हे पूजा माध्यमातून एकत्र असतो।
इथे आपण देवीच्या मातेकडे प्रार्थना करतो, समाजातला काय बाधा विपत्ती असू दे सगळे दूर होऊ द्या, सगळ्यांचा सामाजिक सगळ्यांचा जीवन शांती सुखमय असू द्या, हे आमचं प्रार्थना आहे सगळ्यांसाठी। या ठिकाणी मोठ्या संख्येनं भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं। आज देखील डॉक्टर अनिर्बाण सरकार यांच्या वतीने 4 ते 5 हजार भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। बंगाली पद्धतीचे अतिशय चविष्ट पदार्थ या महाप्रसादात ठेवण्यात आले होते। विशेष म्हणजे हा महाप्रसाद बनवण्यासाठी कोलकात्याहून शेफ बोलवण्यात आले आहेत। याबद्दल अग्रदूत बंगो समाजाचे जनरल सेक्रेटरी अनिर्बाण सेन यांनी काय माहिती दिली पाहूयात। हमारा जो ये महाप्रसाद होता है ये जनरली 3 दिन का होता है, सप्तमी अष्टमी नवमी। हर एक दिन में अलग अलग व्यंजन बनाए जाते हैं। खिचड़ी उसमें कॉमन है, खिचड़ी कॉमन है। इसके अलावा बाकी सब्जियां अलग बनती है हर एक दिन और हर एक स्टाइल में अलग बनती है। जो बंगाली स्टाइल है उसको बरकरार रखने के लिए हम कलकत्ते से कुक बुलाते हैं, वो यहाँ 7 दिन रहते हैं और इस चीज़ का ऑथेंटिसिटी मेंटेन करने के लिए इसको तैयार करते हैं। तर आपण पाहिलं अतिशय सुंदर पद्धतीने पुण्यात दुर्गा पूजेचं आयोजन करण्यात आलं असून पुण्यातील हजारो बंगाली भाविक या ठिकाणी दुर्गा मातेच्या दर्शनासाठी आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी येत आहेत आणि अशाच उत्साहात ही दुर्गा पूजा पार पाडली जात आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार, म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8881731100। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.